नरेंद्र मोदी हे आज घोड्यावरती बसणार आहे त्याची कल्पना कदाचित शरद पवारांना आधीच मिळाली होती, कारण अहमदनगर मधल्या पाथर्डीमध्ये झालेल्या सभेत पवारांनी मोदींना इतक्यात घोड्यावर न बसण्याचा सल्ला दिला. निवडणुकांआधीच मोदी पंतप्रधान पदाच्या घोड्यावरती आरूढ झाले आहेत, मात्र त्यावरून ते कधी खाली पडतील हे त्यांचं त्यांना देखील कळणार नाही अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी पुन्हा एकदा मोदींवरती केलेली आहे आणि त्यांच्यावरती निशाणा साधलाय. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. बघत रहा दुपारच्या बातम्या.